भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। सुख आणिक दुखयाना सांधते आहे, जीवनाशी ती कधीची भांडते आहे। कस वाटते, त्रास होत नाही ना? नाही, फक्त थोडासा वीकनेस वाटतोय। मिलिंद, तुम्ही बाळाला पाहिलं? हो। केवढं गोड आहे ना, 7 पाउंडाचं आहे। काय झालं, तुम्हाला आनंद नाही झाला? झालाय ना। मग मला तुम्ही कॉंग्रॅट्स पण नाही केलं, ते काय करायला हवं का? उर्मिला, तुला माहित आहे, ज्या डॉक्टरांनी मला विचारलं की आई आणि बाळ यापैकी आम्ही एकालाच वाचवू शकतो, काय करायचं, तेव्हा उर्मिला तुला वचन दिलं होतं, त्यामुळे मी सांगितलं की बाळाला वाचवा। हे सांगताना मला किती त्रास झाला याची कल्पना आहे। अगं, तुला काही झालं असत तर मीही। मला काही झालं नसत, मी खरंच खूप लकी आहे की मला तुमच्यासारखा नवरा मिळाला आणि बाळाला तुमच्यासारखे बाबा। बर, तुम्ही आशू आणि सुरुचीला फोन केलात का? मिलिंद, आशू आणि सुरुचीला फोन केलात का? हो केला। त्यांना मगाशी एक नर्स आली होती, मला काय सांगितलं काहीच कळलं नाही, जरा प्लीज विचारा ना, काहीतरी कॉम्प्लिकेशन असतील तर। आलो। ओके, अभिनंदन। थँक यू। तुमच्याकरता बुके आणलं। राहुल, खर तर मी तुम्हाला थँक्स म्हणायला पाहिजे, तुम्ही होतात म्हणून मी इथे वेळेवर पोहोचले, नाहीतर। काय वहिनी, तुम्हाला असं कसं काही झालं असतं मी असताना? जेव्हा तुमची कंडिशन क्रिटिकल होती, जेव्हा तुमचं बीपी लो झालं होतं, तेव्हा मिलिंदचं धीर पार खचला होता, तेव्हा त्यानं मी म्हटलं की बाळाला आणि तुम्हाला काहीही होणार नाही। वहिनी, तुमच्याकरता पेढे आणलेत, घ्या ना।
बहिणी मी बाळाला पाहिलं, छान असं मस्त गोर गुटगुटीत आहे बाळ. एक सांगू, माझा देवावरती विश्वास नाही, पण तुमच्याकरता आणि बाळाकरता मी देवाकडे एक मागणं मागितली की ज्या माणसाने मला इतकं प्रेम दिलं, इतकी मदत केली, त्यांना दुःखाचा स्पर्शही होता का मला. अरे राहुल, कधी आलास? हा काय आत्ताच आले. अरे वा, बरं झालं. आई नाही आली, मला खूप भूक लागली. अरे बापरे, तुला तर इथलंही चालणार नाही. कॉफी चालेल? हो चालेल. ठीक आहे, आलो मी 2 मिनिटं. मी आटो ना कॉफी, मी खाली चालवतोय फोन कराल तुम्ही आटो पटकन. तुम्ही थांबा. उर्मिला, राहुल किती आपलेपणाने करतोय ना, जणू काही त्याची आणि आपली वर्षानुवर्षाची ओळख. काय ग, बाळाला नाही आणलं? नाही, अजून नाही. हा बघा ना, बुके राहुल घेऊन आलाय आणि पेढे सुद्धा. एक्सटेंड करू शकतो? कॅन आय हेल्प यू? आम्हाला मिसेस प्रधान कुठे ती रूम हवी होती. पण तुम्ही कोण? आम्ही उर्मिलाचे मित्र आहोत सगळे. अच्छा, मी मिलिंदचा मित्र. पहिल्या मजल्यावरती रूम नंबर 15. अच्छा, जा ना, मी आलोच. हो. अशु, आपण शैलेशला सगळं सांगून टाकूया. सलीम, प्लीज, तू चल बघ वरती. अरे आताच नर्स घेऊन गेले. आम्हाला बघायचं आहे, कसं आहे ग हे तुझ्यावर काय मग पायाला गायचं मिलिंद तू थांब, मी घेऊन येतो. नाही काय प्रॉब्लेम नाही, मी आणतो. नाही वहिनी, कॉफी आत्ता घेता की नंतर घेता? तुला बघून आम्हाला आमच्या अत्यंत जवळच्या मित्राची आठवण झाली, पण तो आम्हाला सोडून खूप दूर निघून गेला. खर तर तुम्हा सगळ्यांकडे पाहिल्यावरती मलाही असं वाटलं की माझेही मित्र मैत्रिणी असे असतील. एनिवेज, मला काहीच आठवत नाही, नशीब माझं. अरे सलील, हा माझा मित्र राहुल, ही अश्विनी आणि ही सुरुची. हाय. बहुतेक मिलेन तुमच्यामुळे मला नवीन मित्र मिळणार असं वाटत आहे. अरे काहीतरी तोंड गोड करा, पेढे वगैरे मी आणलेत ना. चहा अजून बरं वाटत नाहीये का? नाही ग, जरा कणकण वाटते एवढंच. औषध देऊ? नको. माझे काम करशील का? काय? सकाळपासून मी शौनकडे गेलेलं नाहीये. बिचारा माझी वाट बघत असेल, त्याच्याकडे जाऊन येतेस का? बघ तरी तो ठीक आहे का ते. हो, त्याला डबा पण देऊन येते, पण चहा घेऊन झाल्यावर तुम्ही खोलीत जाऊन पडा, इथे नको. हो. नशीब, एवढं ऐकलं ते
शोभा रे तुझ्यासाठी बिल्डिंग खाली मी उभा रे एडे अरे झाडू चल झाडून काढ रूम यार नाही काय तुझा बाप येईल ना तास भरात कोण करणार काम हा चल यार कोण म्हणेल तुला येडा कोण म्हणेल ओ भाई अजून जेवायला तर वेळ आहे तुम्ही कसे काय आला काय चालला होता तू मारत का होता याला हो नाही आम्ही नाटक नाटक खेळत होतो काय रे अरे काय रे तुला सांगायला काय झालं होतं कशाला त्याचा मार खात बसला तू पावळे हॅलो हा अशु बोल अभी उर्मिला मुलगा झाला ओ रियली अगं पण तिची डिलिव्हरीची डेट तर हो थोडी अर्ली डिलिव्हरी झाली ओ आय सी कशी आहे ती एक त्रास नाही झाला जास्त थोडेफार कॉम्प्लिकेशन होते पण शी इज फाईन ना तिथे कोण भेटलं माहितीये कोण शैलेश काय करत होता अगं उर्मिला जेव्हा लेबर पेन चालू झाले ना तेव्हा तो तिथेच होता तिच्या घरी मिलिंदला मुलगा झाला म्हणून त्याने पेढे सुद्धा आणले सगळंच विचित्र आहे गं इतक्या महिन्यानंतर आम्हाला तो दिसला आमच्या आमच्या डोळ्यासमोर जिवंत मी पाहतच राहिलो त्यांनी नाही ओळखलं तुम्हाला अगदी ब्लँक चेहरा होता त्याचा क्षणभर आम्हाला सगळ्यांना वाटलं की त्याला कडकडून भेटावं ग त्याला सगळं काही सांगून टाकावं अजूनही तसाच दिसतो तसाच बोलतो अगदी तसाच आहे अग आमची अशी अवस्था झाली उर्मीचं काय झालं असेल वॉची मस्ट बी गोइंग थ्रू ना कसलं हे मेंटल टॉर्चर असेल बघ जो माणूस तिला इतका आवडायचा त्याच्या बरोबर तिला आयुष्य काढायचं होत तो तिला मिळाला नाही आणि आता आता आलाय तर अशा अवस्थेत की काय करायचं ही तिची घालमेल आता कशी संपवायची आपण अगं आम्ही तरी काय करणार मिलिंदला सांगायची आम्हाला सगळ्यांना भीती वाटते तो कसा रिॲक्ट करेल ग खरंच पण आता उर्मिलाच्या आयुष्यातला हा प्रॉब्लेम तिचा तिने सोडवायला हवा अभी पण तुला माहितीये ना उर्मी किती इमोशनल आहे ते ती प्रॅक्टिकल होऊन डिसिजन नाही घेऊ शकत मला तर भीतीच वाटते तिच्या या अशा स्वभावामुळे संसार तर मोडणार नाही ना ग काय झालं म्हणजे अनितानी फोन केला लगेच या म्हणून अर्धी रस्त्यात न परत आलोय अनिता काय झालं यांनी परत त्रास दिला का अरे यांनी नाही तो चंदू याला मारत होता काय हो ना मी पोहोचले ना तेव्हा सुदैवानं दरवाजा उघडा होता म्हणून मला कळलं नाही तर आपल्या मागे तो चंदू याला किती त्रास देत असेल कुणास ठेवू त्याच्या पाठीवर अरे माराचे वळ पण आहेत पाहिलंच ना संजू अशा भाबड्या पोराला तू त्या निर्दय माणसावर सोपवूनच
मला तर आता असा संशय येतोय की हा त्याच्या दुधात आफू वगैरे मिसळायचा की काय काय हो मी जेव्हा जेव्हा याला भेटायला जायचो तेव्हा तेव्हा हा गार झोपलेला असायचा अरे पण तुला एवढा संशय येतो तर तू गप्प का बसला त्याला काढून टाकायचं ना कामावरून पाहिलंस नोकर माणसांच्यावर मुलांना सोपवलं म्हणजे काय होत ते म्हणून कितीही त्रास झाला तरी त्याला आम्ही घरी ठेवतो घरी आल्यावर त्याचा चेहरा कसा उचळला की मग आता याच काय करणार याला मी इथेच ठेवणार आहे माझ्या बरोबर त्यापेक्षा बाबा तुम्ही का नाही त्याच्या बरोबर जाऊन राहत आम्ही केअरटेकर ठेवणारच आहोत ना तुमचंही बारीक लक्ष राहील ना त्याच्यावर इथे दोन घर पलीकडे जर ऐकवली आधी सुचायला पाहिजे होत तुला अरे पण मला तो आवरणार नाही त्यातून माझी तब्येतही बरी नाही मी समोर दिसलो की तो आत्त करायला लागेल आपण आपण एक 8-15 दिवसानं पाहू दादा इथेच राहायचं सगळ्यांच्या लक्षात आहे ना रविवारी म्हणजे पुस्तकाचं प्रकाशन आहे तेंडुलकरांच्या हस्ते सलील रिमा तुम्हाला यायचंय दोघांना अरे काय झालं बाबा रविवारी मीटिंग आहे एक रविवारी कसली आली मीटिंग नाही रिमाची आई एक सिंगल म्हणून खूप मोठे बिझनेसमॅन आहेत बर त्यांचे आणि आमचे गाड घालून येणार आहेत त्याच दिवशी आणि तुमचं पुस्तक प्रकाशन असं मला आधी माहित नव्हतं त्यामुळे आता ही अपॉइंटमेंट कॅन्सल करणं म्हणजे आईला बाबांचं पुस्तक प्रकाशन महत्वाचं हो की नाही बाबा असं काय करतेस त्यांनी एवढा आपल्या करता वेळ काढला आणि आपण काय कसली आहे रे मीटिंग काही नाही का ते संघवीर साहेब एक केमिकल प्लांट चालू करतात मी तुला मागे म्हणलं नव्हतं का की मी आणि तो माझा मित्र बघ आदित्य आम्ही दोघांनी त्याच्यावर थोडस काम केलं होतं पण ते तसंच राहून गेलं त्याच्यावर काही पुढे घडलं नाही हे बघ सलील तू ही चांगली नोकरी सोडून नाही त्या भानगडीत पडू नकोस काय हरकत आहे एवढा चांगला चान्स आला तो काय सोडून द्यायचा आणि काय करायचं आयुष्यभर नोकरी करायची मला जमणार नाही आणि बघ माझी अम्बिशन मला स्वतःची केमिकल फॅक्टरी चालू करायची अगं त्यानिमित्ताने सुरुवात तर होईल ना का बाबा वाय नॉट गो अहेड आणि बघ मीटिंग बिटिंग कॅन्सल अजिबात करू नकोस पहिल्यांदाच केलंस तर इम्प्रेशन वाईट होईल थँक्स बाबा शोभना या तुझीच वाट पाहत होतो आम्ही बस काय झालं पुन्हा काही प्रॉब्लेम आता आम्ही काही सांगितलं तरी दोष तू आम्हालाच देणार हे बघ शोभना जे घडून गेलंय त्यात दोष कुणाचा आहे यावर बोलण्यापेक्षा आत्ता काय प्रॉब्लेम झालाय ते सांग मला आम्ही काय चूक करून बसलोय ते आम्हाला आत्ता कळतंय भावना म्हणजे सौरभच्या समोर दोन रिलेशन्स मेंटेन करायचा पर्याय आम्हीच मांडला होता पण त्यातून इतके काही प्रॉब्लेम्स निर्माण होतील असं मात्र आम्हाला अजिबात वाटलं नव्हतं म्हणूनच आम्ही एका साध्या मध्यमवर्गीय घरातली मुलगी सून म्हणून घरी आणली होती पण अवंतिकाला मात्र आम्ही खूप अंडर एस्टिमेट केले तसं तर तू मैथिलीलाही अंडर एस्टिमेटच केलंयस खरे तू म्हणतेस ते आम्हाला वाटलं होतं आम्ही म्हणतो ते ती गुपचूप करेल आमचा आब राखेल पण अलीकडे तिची हिंमतच वाढलेली आहे तिचा स्वर बदललेला आहे शिवाय सौरभने दुर्लक्ष केल्यामुळे बिझनेसमध्ये लॉसेस होत आहेत घरातली टेन्शन्स ऑफिसमधली टेन्शन्स आमच्या पॉलिटिक्समधल्या रिस्पॉन्सिबिलिटीज कुठे कुठे आम्ही लक्ष द्यायचं कधीही मुलं त्यांच्या जबाबदाऱ्या ओळखणार त्यांच्या चुका कुठवर आम्ही माफ करायच्या सौरभला हवं ते दिलं अभिषेकलाही पण त्या दोघांच्यातही मेच्युरिटी नाही का जाणी शोभना खर तर तू त्यांना पांगळं करून ठेवलेस अगं सगळ्या जबाबदाऱ्या तू स्वतःवर घेऊन बसलीस तुला आता हळूहळू यातून विथड्रॉ व्हायला हवं त्याशिवाय त्यांना इंडिपेंडेंटली सगळ्या जबाबदाऱ्या कशा निभावता येतील
नाही त्यांना नाही जमणार ते. का नाही जमणार? नक्की जमेल. शोभना तुझी दोन्ही मुलं हुशार आहेत, तू सौरभला जरा समजावून सांग. आणि मला वाटतं लग्नानंतर अभिषेक व्यवसायामध्ये सिरियसली लक्ष घालेल. नाही हे सगळं होईल कदाचित, पण मैथिलीच काय, आम्ही खूप काळजी घेतोय. पण अवंतिकाला तिला कळलं तर. आसवा नाती चवेडी सांडते.